अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। दिवाळी सणाच्या काळात वाढते चोऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले असून नागरिकांनी या सणासुदीच्या काळामध्ये बाहेरगावी जायचे असल्यास आपल्या घरातील दागिने आणि पैसे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे आणि ते शक्य नसल्यास जामनेर पोलीस स्टेशनमध्ये देखील आपल्या घरातील दागिने आणि पैसे सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करण्यात आल्यासंदर्भातील माहिती किरण शिंदे यांनी दिली आहे। नमस्कार। सन 2023 दीपोत्सव लवकरच सुरू होतो आहे। जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना, सर्वांना या वर्षाच्या दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना सूचना आहे, कृपया आपण घरं बंद करून बाहेरगावी जाणार असाल किंवा इतरत्र कुठे खरेदीसाठी जाणार असाल तर घरातील ज्या मौल्यवान वस्तू असतील, पैसे असतील, ते आपण सुरक्षित ठेवा, आपल्या बँकेत ठेवा, लॉकर्समध्ये ठेवा। आणि आपल्याला तेही शक्य नसेल तर तुम्ही ते एखाद्या बॉक्समध्ये किंवा बॅगमध्ये पॅक करून पोलिसांकडे जमा करू शकता। आपण परत आल्यानंतर ते आपले सुरक्षित, आपल्या ज्या वस्तू आहेत किंवा मौल्यवान दागदागिने पैसे जे आहेत ते आपल्याला सुरक्षितरित्या दिले जातील। त्यासाठी आम्ही जामनेर पोलीस स्टेशनला एक रजिस्टर ठेवत आहोत। आपण ज्या वस्तू किंवा जे काही मौल्यवान रोखे आमच्याकडे देणार आहे त्यावेळी आपले आणि आमच्या पोलिसांची अशा दोन सह्या असणार आणि आपण परत घेऊन जाताना सुरक्षित परत मिळाले म्हणून आपली पुन्हा एक सही घेतली जाणार आहे। धन्यवाद। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।